शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्धापन दिनानिमित्त आपलं मत मांडत म्हणले की आज दोन नव्हे तर एकच वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. 57 वर्ष शिवसेनेचे अग्निकुंड धगधगते आहे. शिवसेनेत अनेक चढ उतार आले असून अनेक जण आले आणि गेले. शिवसेना संपविण्याचा प्रयत्न झाला परंतु शिवसेना वाढतच राहिले. मुंबई ठाणे बाहेर जाणार नाही असे म्हटले जायचे तर शिवसेनेनं पण दिल्लीत धडक मारली. हे फक्त बाळासाहेबांमुळेच झाले, मोदी आणि शहांमुळे नव्हे. आज जो गट आमचे मोदी आणि शहा म्हणतात या सगळ्यांमुळे शिवसेना नाही, बाळासाहेबांनी शिवसैनिकांमुळे आहे. काल गद्दार गटाचे होर्डिंग्स पाहिले त्यावर 59वा वर्धापन दिन लिहिले आहे. ज्यांना स्थापन दिवस माहीत नाही ते शिवसेनेवर दावा सांगत आहेत. इलेक्शन कमिशन कडून एक बोगस सातबारा आणलाय आणि अब्दुल सत्तार यांच्या काळात प्रकरणेही वाढत गेली. त्यानंतर त्यांनी सामन्याच्या लेखाबद्दलही म्हटलंय. यावेळी ते म्हणाले की शिवसेना शिवसैनिकांची भगवत गीता आहे. बाळासाहेबांनी लढण्याची प्रेरणा दिली, ते विचार चोरता येत नाहीत. तसेच अजित पवार यांच्या प्रत्युत्तरावरही ते म्हणाले की अजित पवार यांचे म्हणणे बरोबर आहे, काल मी स्पष्ट सांगितलं. फक्त मिंद्यांकडे फेविकॉलचा जोड नाही, महाविकास आघाडीचे पण आहेत. उद्धव ठाकरे यांचीच इच्छा आहे म्हणालो. 25 वर्ष महाविकास आघाडी टिकावी ही त्यांचीच इच्छा आहे. आम्ही वारंवार म्हणतो महाविकास आघाडी टिकावी. तर अजित पवारांना शंका असण्याचे कारण नाही कारण आपण सगळे एक आहोत. विधान परिषद विरोधी पक्षनेते पद जाण्यावर मला वाटत नाही प्रयत्न करतील. प्रत्येक गोष्ट खोके पैसेने मोजता येणार नाही, ही देशाची भावना आहे. तुमच्या मन की बात वेगळी आहे हे मणिपूरच्या जनतेनं दाखवलं. तर आम्ही जाऊ, भूमिका तिथे गेल्यावर ठरेल. चर्चा करू आणि निर्णय घेऊ. पण ही लोक येतात कुठून जातात कुठं यावर आम्हाला मात्र विचार करावा लागेल असे ते म्हणाले. शिवसेनेची स्थापना केली 1966 साली. त्या आमच्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन. 57 वर्ष शिवसेना एका अग्निकुंडाप्रमाणे धडकत. या 57 वर्षामध्ये अनेक चढ उतार आले, लोक सोडून गेले, नवे आले, पुन्हा शिवसेनेने उभारी घेतली, शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला, शिवसेना खतम करण्याचे प्रयत्न. पण त्या प्रत्येक वेळेला शिवसेना नव्या जोमानं पण उभी राहील आणि त्या प्रत्येक वेळेला शिवसेनेनं आकाशाला गवसणे नाही. मुंबईत स्थापन झालेली शिवसेना मुंबई ठाण्याच्या पुढे जाणार नाही असं त्या काळात म्हटलं जात. पण या शिवसेनेनं दिल्लीपर्यंत धडक मार राष्ट्राच्या अनेक प्रश्नांमध्ये शिवसेनेचं योगदान राहिलं. इतकी मोठी शिवसेना झाली, जम्मू काश्मीरवरनं पर्यंत शिवसेना, शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर आली, दिल्ली सत्तेवर आली. मी फक्त बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे, नरेंद्र मोदी आणि शहांमुळे नाही. आज जो गट ज्याचं तुम्ही नाव घेत आहे ते आमचे मोदी शहा, आमचे मोदी शहा असं कधी शिवसेनेनं म्हटलं नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे, बाकी सगळे इतर. पण आजचे जे मिंदे आहेत शिवसेनेचे म्हणून घेतात ते आमचे फडणवीस, आमचे मोदी शहा, आम्ही म्हणायचो आमचे अटल बिहारी वाजपेयी, आमचे अडवाणी. तो एक स्वतंत्र काळ होता. पण या सगळ्यांमुळे शिवसेना ना, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंमुळे आणि लाखो लाखो शिवसैनिकांनी ते आजही शिवसेनेमध्ये आहे. दादांचं म्हणणं बरोबर आहे. अजित दादा हे सुप्रिया सुळे ज्याप्रमाणे सांगतात बिग बी आहे, महाविकास आघाडीतले महत्त्वाचा घटक आहे ते. आणि काल शिवसेनेचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यात जो विचार मांडायला हवा तसा तो आम्ही मांडला. काल मी स्पष्ट म्हटलं, उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर सांगितलं की महाविकास आघाडी फक्त काय ते शिंदे मिंदांकडे फेविकॉलचा जोड असतो असं नाही, महाविकास आघाडीत सुद्धा फेविकॉलचा जोड आहे. उद्धव ठाकरे साहेबांचीच इच्छा आहे 25 वर्षापेक्षा जास्त काळ महाविकास आघाडी टिकावी.
पण मी एवढंच म्हणालो ना, तुमची इच्छा आहे तोपर्यंत टिकणार, म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त काय टिकणार? आम्ही वारंवार म्हणतोय ना, उद्धवजी म्हणतायत, पवारसाहेब म्हणतायत, काँग्रेसचे नेते म्हणतायत, तर चुकलं काय? ही सगळ्यांची इच्छा आहे की महाविकास आघाडी टिकावी, वाढावी, आणि या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या गद्दार गटाला या मातीमध्ये गाडावं, आणि आम्ही तसंच करणार आहोत. अजितदादांना मनात काही शंका असण्याचं कारण नाही. आपण सगळे एक आहोत, एकत्र राहू आणि लढू. विधान परिषदेमधून आता मनीषा कायंदे विरोधी पक्ष नेतेपद जे आहे, मला असं वाटत नाही, प्रयत्न करतील, पण जी पदं शिवसेनेकडे आहेत ती शिवसेनेकडे. प्रत्येक गोष्ट खोके पैसे यांना मोजता येणार नाही. 40 कोटीची कुठली तरी एक फाईल झाली म्हणून बाई गेल्या असं मी काल व्यासपीठावरती ऐकले, मला माहीत नाही, मी या विषयावर फार बोलत नाही. पण ही लोक येतात, कुठून जातात, कशी, हा एक संशोधनाचा विषय आहे. भविष्यामध्ये तो आम्हाला करावा लागेल हा विचार. तुम्ही ट्विट केलेला आहे आज एक व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मन की बातचा जो रेडिओ आहे तो फोडताना मणिपूरमध्ये, ती देशाची भावना आहे. तुमच्या मन की बात वेगळी आहे आणि लोकांच्या मनातली बात वेगळी आहे, हे मणिपूरच्या जनतेने दाखवलं. आज संध्याकाळी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत्या. सर, आज शिवसेना का फाउंडेशन डे है, दो शिवसेना के फाउंडेशन डे आज मनाए जा रहे हैं अलग अलग पार्टीज की तरफ से. कल रात को जो आपकी एमएलसी थी मनीषा कायंदे शामिल हो गई, कितना बड़ा आप देश है, क्या फर्क पड़ेगा आपको? क्या फर्क पड़ेगा, ये कहां से आई मालूम नहीं, कहां गई मालूम नहीं. आमचे बाळासाहेब ठाकरे, बाकी सगळे इतर, पण आजचे जे मिंदे आहेत शिवसेनेचे म्हणून घेतात, ते आमचे फडणवीस, आमचे मोदी शहा, आम्ही म्हणायचो आमचे अटल बिहारी वाजपेयी, आमचे अडवाणी, तो एक स्वतंत्र काळ होता. पण या सगळ्यांमुळे शिवसेनांना, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंमुळे आणि लाखो लाखो शिवसैनिकांनी, ते आजही शिवसेनेमध्ये आहे. शिवसेनेचा आता वर्धापन दिन हा 57 आहे. पण काल मुंबईमध्ये काही ठिकाणी मी त्या गद्दार गटाचे होर्डिंग्स पाहिले, त्याच्यावर लिहिले शिवसेनेचा 59 वर्धापन. आपण पहा, त्यांना शिवसेनेच्या स्थापना दिवसाची तारीख माहीत नाही, ते शिवसेनेवर दावा सांगताय आणि इलेक्शन कमिशनकडून एक कागद आणताय, बरं का, डुप्लिकेट 712, बोगस 712ची दुर्घटना फार वाढली आहे अलीकडे अब्दुल सत्तारच्या काळामध्ये. हा अब्दुल सत्तारनं दिलेला 712 आहे, 59 वर्धापन. त्याला तारीख माहीत, त्यांना वर्धापन दिनाचं वर्ष माहीत नाही. हा खोटे 712 जन्मतारखाचे तयार करायचे शेतकऱ्यांचे आणि मग हे नाचवायचे. पण आजची शिवसेना ही पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आणि देशामध्ये उभारी घेऊ, ही या महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा. इतकंच मी सांगतो, भगवद्गीता असं ही जी शिवसेना आहे ती मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे, ती राहील. आम्ही याच भगवद्गीतेच्या पानापानाचा अभ्यास आणि विचाराचं अखंड प्राशन करून इथपर्यंत पोहोचतो. एक जहाल असा विचार बाळासाहेबांनी दिला, लढण्याचा विचार दिला बाळासाहेब महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी सतत लढत राहण्याची बाळासाहेब ठाकरेंनी प्रेरणा दिली आम्हाला. आणि बाळासाहेबांसारख्यांचा विचार कधी मरत नसतो आणि चोरला जात नाही, असे अनेक चोर त्या काळात निर्माण झाले. बाळासाहेब ठाकरेंनी ढेकण्यासारखे त्यांना चिरडून टाकले. आताही जे तुम्हाला दिसत आहे त्यांची तीच अवस्था. साहेब, आपण काल भाषणामध्ये म्हणाला की जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहू, यावर अजितदादांनी सांगितलं 25 वर्ष सोबत राहायचं. दादांचं म्हणणं बरोबर आहे. अजितदादा हे सुप्रिया सुळे ज्याप्रमाणे सांगतात, बिग बी आहे महाविकास आघाडीतले, महत्त्वाचा घटक आहे ते. काय शरद पवार साहेब जाने वाले है, पुरे देश लोक वहां आएंगे,
एक साथ हम चर्चा करेंगे, बैठेंगे और कुछ ना कुछ वहाँ से। देखिए बात ऐसी है, हम सब एक साथ है और एक साथ रहेंगे। अभी की बातें जो आ रही है उसके ऊपर विश्वास मत रखिए। इसे कैसे देखते हैं कि देवेंद्र फडणवीस ने खुद श्री राम की ऊपर आधारित फिल्म का प्रमोशन किया, ट्वीट पर उसका स्वागत किया कि वो मूवी देख रहे हैं और अब लोगों की भावनाएं आहत हैं श्री राम की जिस तरीके से हमार के डायलॉग्स हैं और अब मूवी का जो पूरा मैसेज चेंज भी करना। बात ऐसी है कि एक फिल्म आई थी जिसमें उसमें एक अभिनेत्री ने भगवे वस्त्र में कोई बिक्री पहनी, तब ये भारतीय जनता पार्टी ने कितना बड़ा हंगामा किया था हिंदुत्व के नाम पर। लेकिन आज एक फिल्म में जिस तरह से हिंदुत्व की नौटंकी और तमाशा बना दिया है उसके ऊपर कोई बात नहीं कर रहा, ये ढोंग क्या है? तब आपका हिंदुत्व खतरे में आया, आप नहीं आ रहे क्या? जिस तरह से डायलॉग, जिस तरह से पूरा चित्र देख रहे हैं हम लोग, लोगों की जो मन में जो एक रोष है, तो क्या उस बारे में आपके पास कोई कानून नहीं है कार्रवाई करने के लिए? ये राम के नाम पर ढोंग कर रहे हैं, उनका रामायण नकली है। आम्ही जाऊ उद्धव ठाकरे आणि आम्ही काही त्यांच्याबरोबर लोक जाऊ आणि भूमिका तिथे गेल्यावर ठरेल। भूमिका ठरवण्यासाठीच पाटण्याची बैठक आहे ना, प्रत्येकाची वेगळी भूमिका असू शकत नाही। आम्ही जाऊ, आम्ही चर्चा करू आणि आम्ही निर्णय घेऊ। आदिपुरुष सारख्या चित्रपटावर टीका होते आहे पण काही जण प्रमोशन करताना बघा हे ढोंग आहे। सिनेमा हा सिनेमा असतो ना, मग पठाण सिनेमाच्या वेळेला आपली भूमिका काय वेगळी होती? एखाद्या अभिनेत्रीने काही भगवे कपडे घातलेले आहेत, अमुक घेतले आहेत म्हणून तुमचं हिंदुत्व खतऱ्यात आलं। मग आता ज्या पद्धतीनं रामायणातली पात्र आपण दाखवून त्यांच्या तोंडाचे संवाद टाकलेले आहेत त्याच्यावर तुमचं हिंदुत्व खतऱ्यात येत नाही का? याचं कारण असं आहे की तुमचं हिंदुत्व नकली आणि ढोंगी आहे, म्हणून तुम्हाला प्रत्येक वेगळ्या वेगळ्या घटनेनुसार तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या बदलत जाते। जागतिक गद्दार दिन है का? हम यूनो को लेटर भेज रहे हैं, यूनाइटेड नेशन ये सब गद्दार है, तब यूनो को हमारे पार्टी की तरफ से या महाराष्ट्र की जनता की तरफ से हम एक हमारा सजेशन भेज रहे हैं कि जो कल का जो दिन है 20 जून ये जागतिक बेईमान जागतिक गद्दार दिन के तौर पर आप उसकी घोषणा कर से या महाराष्ट्र की जनता के तरफ से हम एक हमारा सजेशन भेज रहे हैं कि जो कल का जो दिन है 20 जून ये जागतिक बेईमान जागतिक गद्दार दिन के तौर पर आप उसकी घोषणा कर पूरे विश्व में जो गद्दार है उनके लिए एक दिन रहेगा और महाराष्ट्र से शुरुआत करें। और जब महाराष्ट्र में हमारी सरकार आएगी तो हम एक यस सेलिब्रेट करने के लिए लोगों को गद्दार देंगे। और ये जो 40 लोग हैं जैसे हम रावण का दहन करते हैं उस दिन, तो हर 20 जून को उनका दहन किया जाएगा। 20 जून ना अनेक दिवस साजरे होत असतात आपल्याकडे, कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी व्हॅलेंटाईन डे। तर काल आदित्य ठाकरे यांनी काल चांगली सूचना मांडली आहे, ती योग्य सूचना आहे, त्याचं कौतुक होतं आहे फार, की 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा। 19 जून हा निष्ठावंतांचा दिवस, निष्ठाडे। 19 जून शिवसेनेचा वर्तमानपान दिन, हा निष्ठावंतांचा दिवस आहे। आणि 20 जून जो आहे हा जागतिक गद्दार दिन, युनायटेड नेशनमध्ये अशा प्रकारचे काही निर्णय घेतले जातात, तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या लाखो जनतेच्या सहीनं युनायटेड नेशनला आम्ही एक मेमोरँडम देऊ, यापुढे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्याची आपण मान्यता द्यावी। म्हणजे जगभरात जिथे जिथे गद्दारी झालेली आहे त्यांना एक व्यासपीठ मिळेल, एक मोठा व्यवसाय व्यापार निर्माण होईल आणि महाराष्ट्रात भविष्यात आमची सत्ता येईल, तर देशात जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा नक्कीच या देशातनी राज्यात तरी आम्ही 20 जूनला गद्दार दिन म्हणून मान्यता आहे। सर रावसाहेब 2019 साली उद्धव ठाकरे पाठीत खंजीर टोचून गेला, मी म्हटलं होतं किनारे पर घर मत बसाले ना समुद्र हो लोट कर आऊंगा, एकनाथ शिंदेना सोबत घेऊन आलोय। त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका, कोणतरी लिहून देतात त्यांना शेरोशायरी डायलॉग आणि बोलत असतात, कळेल त्यांना।
त्यांची नौका किती डगमगते आहे त्यांना भविष्यात कळेल. ते शाण्याने आम्ही सगळे मूर्ख आहोत काय? अतिशाणपणाचा अहंकार माणसाला डुबतो. आता मी त्यांना अजून ते शेरबाजी खूप करतात ना, मी त्यांना एक शेर सुनाव. तुफान ने कस्तिया और अहंकार ने हस्तिया डूब जाती. तुमचा अहंकार तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. क्या फर्क पड़ेगा आपको? क्या फर्क पड़ेगा? ये कहां से आई मालूम नहीं, कहां गई मालूम नहीं. उनको पार्टी में किसने लाया मुझे मालूम नहीं, और किसने उनको एमएलसी देने को कहा मुझे मालूम नहीं. ऐसे लोग आते हैं और चले जाते हैं. मैं उसको कचरा कहता हूँ. कचरा जब हवा आती है तो कचरा उड़ जाता है. हमने नहीं किया, जिसने किया होगा मुझे मालूम नहीं. हम ऐसे लोगों को मानते नहीं. मैं एक पार्टी का वफादार सिपाही हूँ. ऐसे आने जाने वाले लोग होते हैं ना, मैं उनसे कभी ज्यादा मेरा रिश्ता रखता नहीं. सर, कल फडणवीस ने बकायदा कहा है कि जितने भी अपोजिशन पार्टी एक साथ आ जाए, एक जानवरों की तरह झुंड में आ जाए, पर मोदी का शिकार नहीं कर सकते, एक शेर का शिकार नहीं कर सकते. शिकार तो हो गया है मोदी जी का. कहां घूम रहे हैं देवेंद्र जी? घेर लिया है उनको, भाग रहे हैं यहां वहां. मणिपुर में जाकर दिखाइए, कश्मीर में जाकर दिखाइए. मणिपुर में जो हो रहा है, जो स्थिति मणिपुर की निर्माण पैदा हुई है, जिम्मेदार कौन है? पूरा मणिपुर जल गया है. क्या किया आपने? मणिपुर की जनता ने आपका शिकार किया. आरएसएस ने अपील करी है कि डायलॉग सोने चाहिए कहीं ना कहीं पीस में. देखिए, आरएसएस को कौन पूछता है? अब जाइए फिर डायलॉग करिए वहां के लोगों से. क्यों नहीं करते? नॉर्थ ईस्ट में आपका इतना बड़ा संगठन है ना, तो मणिपुर में क्यों फेल हो गया? फडणवीस जी तो कह रहे हैं 302 के आंकड़ा पार होगा लोकसभा से. फडणवीस ठीक है, फडणवीस यहाँ बैठ कर बोल रहा है. देश की स्थिति उनको मालूम नहीं है. देवेंद्र जी को देश की स्थिति के बारे में जानकारी ले ली. मन की बात लोकसभा ट्वीट भी किया है, जिस पर लोग जो है वहां पे स्पीकर तोड़ते हुए दिखाई दिए. आपने जो ट्वीट किया है, जैसे जो लोग वहां रेडियो तोड़ रहे हैं, वो लोगों के मन की बात है, मोदी जी के मन की बात नहीं. मोदी जी के मन की बात अब वहां की जनता नहीं सुनना चाहती. और मुझे लगता है मणिपुर की जनता ने जो किया है वो देश के मन की बात है, और धीरे धीरे पूरे देश में यही माहौल है. आप देखते रहिए. लोकसभा चुनाव के ठीक पहले, लोकसभा चुनाव के ठीक पहले विपक्ष की एकता कहीं ना कहीं कमजोर पड़ती दिखाई दे रही. पहले ममता बनर्जी, फिर आम आदमी पार्टी, और अब केसीआर ने अपना अलग रुख किया है. तो सर, इस पे क्या कहना है? 23 तारीख को हम लोग मिल रहे हैं पटना में. उद्धव ठाकरे साहब यहाँ से जाएंगे मुंबई से. मुझे लगता है शरद पवार साहब भी जाने वाले हैं.